राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजाराम नगरच्या 55,000 लिटर क्षमतेच्या नूतन इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आज KLE सोसायटीचे अध्यक्ष माननीय प्रभाकर कोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की खासदार शरदचंद्र पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री असताना इथेनॉलच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आणि इथेनॉल निर्मितीला चालना मिळाली. माननीय नितीन गडकरी साहेब यांनी या संकल्पनेचा विस्तार केला, त्यामुळे आज शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तर राजारामबापू साखर कारखान्याने मागच्या कालखंडात यशाचे अनेक टप्पे गाठले आहेत. इथेनॉल निर्मितीचा नवा प्रकल्प त्यापैकी एक आहे. या नव्या इथेनॉल प्रकल्पामुळे राजारामबापू साखर कारखाना आणखी प्रगती करणार आहे. साखर उद्योग आज ऊर्जितावस्थेत आला आहे. हा उद्योग आणखी व्यापक होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती होईल याची मला खात्री असल्याचे जयंत पाटील म्हणाले. त्यांची एकेकाळी डिस्टिलरी जवळपास 1,20,000 लिटरची होती, पण 73-74 साली जी डिस्टिलरी उभी केली ती कालांतराने विकलांग झाली आणि आपण ती डिस्टिलरी स्क्रॅप मध्ये काढली. त्यामुळं 1,20,000 डिस्टिलरी 50,000-60,000 लिटरच्या क्षमतेची झाली. मधल्या काळामध्ये आपण बापू असताना ऍसिटोनचा प्रकल्प काढला होता. ऍसिटोनच्या प्रकल्पात अल्कोहोल पासून ऍसिटोन तयार करण्याची प्रक्रिया होती, पण त्याच काळात त्यावेळी पेट्रोल काढत असताना जमिनीतून एक उपपदार्थ म्हणून ऍसिटोन तयार व्हायला लागला आणि त्यामुळं ऍसिटोनच्या किमती त्यावेळी प्रचंड कोसळल्या आणि काळाच्या ओघात काही वर्ष 4-6 वर्ष चांगला चाललेला प्रकल्प शेवटी परवडत नाही म्हणून आपल्याला थांबावा लागला. पण अलीकडच्या काळात ज्यावेळी शरद पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळी महत प्रयासांनी 5% पेट्रोलमध्ये इथेनॉल सामील केला, मिक्स केला तरी चालेल असा धोरणात्मक निर्णय त्यावेळी झाला आणि या देशामध्ये अनेक कारखाने इथेनॉल निर्मितीच्या मागे लागले. नितीन गडकरी साहेब या खात्याचे मंत्री झाल्यावर तीच कल्पना त्यांनी विस्तारित केली आणि आज 10%, हळूहळू 20% पर्यंत हे पर्सेंटेज नेण्याचा प्रयत्न आता भारतात चालू झालेला आहे. आणि म्हणून साखर गोडाऊन मध्ये ठेवण्यापेक्षा आणि बँकेला व्याज भरण्यापेक्षा इथेनॉल तयार केलं तर महिन्याभरात 15 दिवसात आपल्याला आपले पैसे मिळतील असं चित्र दिसल्यावर काही कारखाने इथेनॉल निर्मितीकडे वळायला लागले. आपण आपली सध्याची जी डिस्टिलरी आहे त्यातच मागच्या 2 वर्षात इथेनॉल तयार करून पेट्रोलियम कंपन्यांना देतोय, पण त्याला थोडासा विस्तारित करून आता आपण 1,48,000 ते 1,50,000 लिटर पर्यंत इथेनॉल तयार करण्याची व्यवस्था निर्माण केली.